संपूर्ण सेवा फाउंडेशनच्या वतीने नाशिकसह देशभरात अभिनव उपक्रम राबवला जात आहे। भग्न झालेल्या देवी देवतांच्या मूर्ती संकलित करण्याचे काम या संस्थेने हाती घेतले आहे। गेल्या 3 वर्षात जवळपास 80,000 मूर्ती संस्थेच्या माध्यमातून संकलित करण्यात आले आहेत। ॲडव्होकेट तृप्ती गायकवाड यांच्या संकल्पनेतून या अभिनव उपक्रमाला सुरुवात झाली आहे। ऑगस्ट 2019 मध्ये ना जेव्हा नाशिकला पूर आला होता तर तो पूर बघायला मी गेली होती। तर तिथे एक मनुष्य आहे ना खूप मोठ्या फ्रेम्स तिथं नदीमध्ये व्हायला आला होता विसर्जित करायला। तर मग मी त्याला थांबवलं, म्हटलं तू असं करू नको, तर तू म्हणजे त्याच्यातला कागद काढून त्याचा लगदा बनव आणि ते तुझे तू उशिरून जाऊन लघाल आणि बाकीची फ्रेम तू बाकी तुझ्या स्वतःच्या हिशेकरता यूज करू शकतो। मग म्हटलं मी एक मग त्याला ना म्हणजे ॲक्च्युली तो बोललं की ठीक आहे म्हणे, म्हणजे त्याने ॲक्सेप्ट केली कन्सेप्ट। म्हटलं मी एका माणसाला थांबवू शकते तर मी किती लोकांना थांबवेल। मग त्याच्यानंतर आम्ही काय केलं की व्हॉट्सअपवरती काही मेसेजेस फॉरवर्ड करायला सुरुवात केली आणि आज म्हणजे 2022 पर्यंत म्हणजे आता 80,000 किलोपर्यंत आम्ही फोटो मूर्त्या ज्या आहेत त्या विघटित केल्या। म्हणजे नाही म्हटलं तरी 10 ते 20 हजारापर्यंत लोकांनी आम्हाला आहे ना त्यांच्या फोटो मूर्तीज दिलेल्या आहेत संपूर्णमला, ज्या आम्ही आधुनिक पद्धतीने आम्ही त्या विघटित करतो। आपण ह्या ज्या देवांच्या फोटो मूर्ती जे काही आहेत जे आपल्या आराध्य दैवत आहेत त्या ज्या बनवल्या आहेत त्या सगळ्या आधुनिक पद्धतीने बनवल्या आहेत। आता त्या जर आपण पाण्यामध्ये टाकल्यात किंवा नदी किनारी किंवा मंदिरामध्ये जरी दिल्या तर त्या काय तशाच्या तशा विघटित होणार आहे का? नाही ना। तर बेटर वे तुम्ही संपूर्णमला द्या। आपण काय करतो त्याची एक उत्तरपूजा करून घेतो आणि उत्तरपूजा झाल्यानंतर त्याला एक आधुनिक पद्धतीने आपण विसर्जित करतो, जेणे काय होईल पर्यावरणाचा ऱ्हास पण वाचेल होईल, म्हणजे जो ऱ्हास होतो तो वाचेल आणि त्याच्यानंतर आपणच आपल्या भगवंताची जी अवहेलना करतोय असं इकडे तिकडे टाकून तर ती आपण थांबवू। आपल्या संस्थेला आतापर्यंत 200 लोक जुळले गेलेले आहेत। पुणा, मुंबई, नाशिक, बँगलोर, त्याच्यानंतर दिल्ली, इथे तर आपलं कलेक्शन ड्राईव्ह झालेलाच आहे, पण पूर्ण भारतभर आज काही व्हॉलेंटियर्स आहेत जे आपल्याला कुरिअर करत आहेत डायरेक्टली नाशिकमध्ये जे काही देवांचे भग्न फोटोमूर्ती आहेत ते विघटित करण्याकरता। तसेच नुसतं भारतभरच नाही तर भारताच्या बाहेरून सुद्धा संपूर्णमला देवांचे फोटोमूर्त्यांचे कुरिअर आलेले आहेत, जसं कॅनडावरून आलं आहे, ऑस्ट्रेलियावरून आलेलं आहे। तर येस, मी सगळ्यांना आवाहन करते संस्थेची फाउंडर की तुम्ही या, सर्वजण या, ॲज अन व्हॉलंटियर म्हणून तुम्ही संपूर्णमसाठी वर्क करू शकतात आणि आज आपणच आपल्या देवांकरता उभं नाही राहिलो तर कोणीच नाही उभं राहू शकत। त्यामुळे आपल्याकडे जर काही देवदेवतांच्या फ्रेम असतील ज्या खराब झाल्या असतील किंवा तुटल्या असतील तर त्या संपूर्ण सेवा फाउंडेशनशी संपर्क करून त्या फ्रेम त्यांच्याकडे द्या, इकडे तिकडे अस्ताव्यस्त टाकू नका। विठ्ठल भाडमुखे, न्यूज 18 लोकल, नाशिक।